कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी आज पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे। यासाठी पारनेर आणि नगर तालुक्यातील पक्षाचे तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, येणाऱ्या काळात पारनेर तालुक्यात बदल हा होणार आहे, तर जनतेचे असणारे पाणी प्रश्न, रोजगार, आरोग्य, शिक्षण या विषयावर आपण जास्त भर देणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। निवडणुकीला सामोरे जाताना कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जाताना मी तुम्हाला जो मुद्दा सांगितला, माझ्या 3 ते 4 मुद्दे, शेतीला पाणी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि आरोग्याचे प्रश्न, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी येणाऱ्या काळात निवडणुकीला सामोरं जात आहे। आणि मी तुम्हाला मी या जनतेच्या आशीर्वादाने सांगतो, तुम्हाला येणाऱ्या काळात या मतदारसंघात कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन हे अटळ, हे परिवर्तन होणार आहे। परिवर्तन झाल्यानंतर या मतदारसंघातील पहिला प्रश्न जो सोडवला जाईल तो म्हणजे पाण्याचा आणि शेतीच्या हमीभावाचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करणार। तर यावेळी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बबलूशेत रोहकले, संभाजी रोहकले, नगर तालुकेचे तालुकाध्यक्ष दुसुंगे, उदय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते।